आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गाव तिथं व्यायामशाळा आणि गाव तिथं व्यायामशाळेचं साहित्य, भविष्य काळात हे अभियान राबवावं लागणार. नामदार सदाभाऊ खोत. गाव तिथे व्यायामशाळा आणि गाव तिथे व्यायामशाळेचं साहित्य असा अभियान भविष्यात आपल्या राज्यात राबवावं लागणार असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील रुई येथील मराठा युवा शक्ती आणि सचिन खाडे युवा फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित सभेत नामदार सदाभाऊ खोत बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी ग्रामपंचायत रुई तसेच मुजावर दर्गा कमिटी, पांडुरंग जाधव, रयत क्रांती संघटना युवा आघाडी, तालुका अध्यक्ष सचिन खाडे, अशोक चौगुले, किसान दूध उत्पादक संस्था मराठा युवा शक्ती, महेश झपाटे, सदाशिव झपाटे, आनंदा झपाटे, भाजप महिला आघाडी, श्रीराम दूध संस्था, भाऊसाहेब फास्के आदींच्या वतीनं नामदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नामदार सदाभाऊ खोत यांनी रुई येथील अब्दुल मलिकसो दर्ग्यास भेट दिली. मराठा समाज मुजावर कमिटी, ख्रिश्चन समाज, कुंभार समाज, आंबी समाज, सहारा नगर तसेच रुई ग्रामस्थ, साजनी ग्रामस्थ यांच्या वतीनं नामदार सदाभाऊ खोत यांना निवेदन देण्यात आलं. प्रास्ताविक सागर खाडे यांनी केलं तर प्राचार्य राजाराम झपाटे सर यांनी स्वागत करून आभार मानले. यावेळी सचिन खाडे, जिल्हा रयत क्रांती संघटनेचे सरचिटणीस विनायक कल्ढोणे, भाऊसाहेब फास्के, आनंदा झपाटे, संजय मगदूम, जयसिंग शिंदे, नंदकुमार साठे, महेश झपाटे, सूरज साठे, सरदार पठाण आदी मान्यवरांसह रुई आणि साजनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कॅमेरामन एलिया माणेसह शरीफ मखुबाई. आणि म्हणून आता पाणंद रस्ता, पालकमंत्री पाणंद रस्ता अभियानासाठी ज्या रस्त्यांची निवड होणार आहे, ज्या पाणंद रस्त्यांची निवड होणार आहे, त्याला आता सरकार जर आपण ट्रॅक्टर आणि जीसीपी जर लावले तर त्याला डिझेलचे पैसे या आता सरकारच्या माध्यमातून पाणंद रस्ते करायला आपल्याला उपलब्ध होणार आहे. मला खात्री आहे की एक लोक चळवळ बनून पाणंद रस्ते गावोगावचे तयार व्हायला लागतील. भविष्य काळामध्ये आपल्या समोर एक आव्हान आहे. मी ठरवलं की गावागावामध्ये सुसज्ज व्यायामशाळा असली पाहिजे, व्यायामाचं साहित्य असलं पाहिजे. माझ्या तरुणाचं मन आणि मनगट जर मजबूत राहत असेल तर गाव तिथं व्यायामशाळा आणि गाव तिथं व्यायामशाळेचं साहित्य हे अभियान सुद्धा भविष्य काळामध्ये आपल्याला राबवावं लागणार आहे, या राज्याला राबवावं लागणार. कारण माझा तरुण आज शाळेत आल्यानंतर संध्याकाळी थोडा व्यायामाला गेला पाहिजे आणि मग तो अभ्यास करा बसला पाहिजे. त्याचं मन आणि मनगट धनकट असलं पाहिजे. आणि निश्चितपणा एक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं वर्षानुवर्ष जे आम्ही लढे दिले आणि विशेषतः उसाचा लढा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिला गेला आणि म्हणून या देशाच्या पंतप्रधानाला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगितलं की साखरेची एक वेळा किंमत ठरवा. उसाचा सीझन सुरू झाला, कारखाने नोव्हेंबरला सुरू झाले की 32 रुपये, 30 रुपये, 35 रुपयाची साखर आपोआप 22 रुपये, 23 रुपये, 24 रुपये वर येत्या. तिची एकदा किंमत बांधा आणि खऱ्या अर्थानं केंद्राने ऐतिहासिक निर्णय घेतला की साखरेची किंमत 29 रुपये ठरवली गेली. कोणत्याही साखर कारखान्यानं 29 रुपये पेक्षा कमी भावानं साखर विकायची नाही हा ऐतिहासिक निर्णय 70 वर्षामध्ये घेतला गेला आणि हा खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याचा विजय असं मी या ठिकाणी मानतो. काय मंडळी म्हणते की त्या ठिकाणी गेल्यानंतर काय केलं?